ताजा बातम्यांसाठी लोकप्रदान चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सोलापूर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह वाढत चाललेल्या रुग्णांची चिंता भेडसावत असताना दुसरीकडे कोरोनाचे यापूर्वी ऍडमिट केलेले रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत। या रुग्णांची 28 एप्रिल रोजी पुन्हा टेस्ट घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे। देशभरात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना सोलापुरात मात्र एकही रुग्ण नव्हता, त्यामुळे सोलापूर ग्रीन झोन मध्ये जाणार अशी चर्चा असतानाच 13 एप्रिल रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला। उपचारादरम्यान मरण पावलेल्या किराणा दुकानदाराची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर प्रशासनाने आरोग्य यंत्रणा कामाला लावली। तेलंगी पाच्या पेटेतील त्या रुग्णाची हिस्ट्री तपासण्यात आली। त्या रुग्णाला त्रास होऊ लागल्याने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलं। त्यावेळी त्या रुग्णालयातील स्वागतिकेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, त्या अनुषंगाने तिच्या संपर्कातील लोकांची तपासणी केल्यावर 18 जण पॉझिटिव्ह निघाले होते। यात पहिल्या टप्प्यात ऍडमिट झालेल्या रुग्णांची 28 एप्रिल रोजी 14 दिवस पूर्ण होत आहेत। आता पूर्ण बऱ्या झालेल्या सुमारे 8 रुग्णांची पुन्हा एकदा दुबार कोरोना टेस्ट घेतली जाणार आहे। यात जर चाचणी निगेटिव्ह आली तर त्यांना घरी सोडण्यास परवानगी दिली जाणार आहे। सोलापुरात आतापर्यंत आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी पहिल्या टप्प्यातील रुग्ण बरे झाले आहेत। हे रुग्ण कोरोना आजारातून मुक्त झाल्याचा दुसऱ्या टेस्ट नंतर स्पष्ट होईल। या रुग्णांना घरी सोडायचे की आणखी 14 दिवस इन्स्टिट्यूट मध्ये क्वारंटाईन करायचे हे डॉक्टरांशी चर्चा करून ठरविले जाणार असल्याचे जिल्हा अधिकारी शंभरकर यांनी सांगितलं आहे। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रदान चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।